संध्याकाळचे वाजलेले आणि शेतामध्ये चालू आहे ट्रॅक्टर, पाठीमाग बघू शकता आपण. त्यानंतर हे जे रान आहे हे आम्ही आता ज्यात मोगडा आणलेला आहे. आमच्या भागामध्ये मोगडा म्हणतात, आपल्या भागामध्ये एखाद्या दिवस पट्ट्या किंवा मोगडा म्हणत असतील. मित्रांनो, आता 2 दिवसापूर्वी फुल पाऊस झालेला होता आणि तण उगून आलेलं होतं. तर तण उगून आल्यामुळे थोडंसं पट्ट्या त्याच्यावरती हाणून घेतल्या. त्यानंतर 2 दिवसानंतर पावसाचा अंदाज बघून त्यांनी पेरणी होणार आहे. पाठीमाग ट्रॅक्टर चालू आहे आणि इकडे विहिरीचं काम चालू आहे. जसे बी पाठीमाग दिसतं तुम्हाला. नमस्कार मंडळी, आज आहे 6 जून आणि काल आणि 2 दिवस आमच्याकडे चांगला पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर सरकी लावायचं काम चालू होणार आहे. तर याच्यामध्ये पहिले आम्ही पाळी आणून घेत आहे. एक बैल जोडी मी चालवत आहे आणि एक समोर गणेश भाऊ म्हणून सनी आहे. तर ते जे नवीन खिलार आणलेले आपण तर ते चालवत आहे. तर मित्रांनो, आता एकरभर रान आणून झालेलं आहे आणि दुपारचे वाजलेले आता 2. तर मित्रांनो, डेली रुटीनमध्ये माझं कसं असतं आणि आम्ही काय काय करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आमच्या मळ्यातील शेतामध्ये एक गणेश भाऊनी आणलेले वळून सनी. तर मी आता इकडेच थांबतो आणि हे जे वावर आहे मी तिरपतिरपं आणतो आहे. तर तिरपं कशासाठी आणतो आहे मित्रांनो, याच्यामध्ये आम्हाला सरळ सरी पाडायची आहे. सरी पाळायला सोपं जाईल त्यामुळे आम्ही याच्यामध्ये तिरपतिरपं चालवत आहे. दे वाव पूर्ण आता हाणून झालेला आहे आणि थोडस आता अर्धा तास चारा खाण्यासाठी आम्ही त्यांना सोडणार आहे. ही पण मागून आली आपली जोडी नवीन. त्यामध्ये पाणी पाजत एकदा. जाऊ दे.
अलीकडून घे. सो मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले 6 आणि पूर्ण शेतातले काम झालेले पाळीचे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर